प्रश्नोत्तरी पाहतो विषय इंग्रजी आणि ह्या नंबर एक म्हणजे येता पहिली ओके बघा येता पहिली ते पाचवीसाठी आणि संच नंबर सी आहे ह्या पेपरचं विश्लेषण आपण या ठिकाणी पाहतो तर ओके तर एकतीस प्रश्न जे आहे चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन या ठिकाणी अन ओल्ड अनमॅरिड वुमेन ओके अँड ओल्ड अनमॅरिड वुमेनचा अर्थ होतो स्प्रिंगस्टार म्हणजे जे मातारीश्री जे अनमॅरिड आहे चूज बत्तीस नंबरचा आहे फ्रॅग्रन्स फ्रॅग्रन्सला ॲरोमा असं म्हणतात थर्टी थ्री क्वेश्चन नंबर आहे मिस पेल्टर आता मिस पेल्टी हा कारण या ठिकाणी सी आय ई एन टी येत नाही सी ई एन टी येत ओके चौतीस नंबरच्या याच्यामध्ये पहा वल्नरेबल याचा अपोजिट मिनिंग पाहायचा आहे वल्नरेबलचा जर अपोजिट मिनिंग पाहायचा असेल आपल्याला या ठिकाणी ओके तर वल्नरेबलचा म्हणजे अपोजिट मिनिंग म्हणते शेकीवर ओके पस्तीसवा आता आपल्याला पाहायचं आहे पस्तीसवा प्रश्न वळायचा आहे पस्तीसवा प्रश्नाचा अर्थ आपण लक्षात घेऊया या ठिकाणी पॅसिव कन्स्ट्रक्शन करायचे आपल्याला आणि पॅसिव कन्स्ट्रक्शन करताना जे दिलेलं आपल्याला जे हे दिलेलं आहे बघा वुमेन म्हणजे विमेन लाईक मेन टू फ्लॅटर देम ओके म्हणजे देमचा जर समोर आपल्याला याला पॅसिव कन्स्ट्रक्शन देमचा दे होईल ते कशासाठी वापरला विमेनसाठी वापरला म्हणजे दे ओके अँड दे आर लाईक असं त्याचा अर्थ होईल म्हणजे विमेन आर लाईक होईल ओके लाईकचा थर्ड पार्म इथे लाईकचा थर्ड पार्म कुठेच दिलेला नाही लाईक लाईक आहे ओके त्याच्यामुळे हे तिने कत्ते आणि जो पहिला आहे तो ऑप्शन करेक्ट येईल नंतर क्वेश्चन नंबर छत्तीसकडे बोलूया चूज द करेक्ट करेक्टली स्पेल्ट वर्ड ते करेक्टली स्पेल्ड वर्ड जे आहेत या हे याच्यामध्ये चुकलं हे चूक आहे हे बरोबर आहे हे चुकते ओके या ठिकाणी अलिनेट म्हणजे परक असा त्याचा अर्थ होतो सदतीसमध्ये बघूया आता या ठिकाणी सदतीस जे आहे थर्टी सेवनमध्ये आपल्याला पाहायचं आहे समजायचा तर काय करायचं आहे सर थर्टी सेवनमध्ये आपल्याला बघा आयडेंटिफाय द सेंटेन्स ओके इरर शोधायचं इरर इरर म्हणजे बघा फार हेवन सेक डू मे ए फेवर डू नॉट आस्क मी एम आय नॉट कमिंग ते हे या ठिकाणी व्हाय जो आहे रिलेट आपल्याला काय करायचं या ठिकाणी व्हाय आय एम पाहिजे या ठिकाणी ओके म्हणजे डी बरोबर येते या ठिकाणी नेक्स्ट आहे अडतीस प्रश्नाकडे बोलूया आता सर उत्तरच घेऊ आपण ओके ही विल नेवर टर्न डाऊन टर्न डाऊनचं काय करायचं आपल्याला याचा टर्न डाऊन म्हणजे नाकारणे होते याचा ऑपोजिट वर्ड स्वीकारणे ओके तर अडतीस प्रश्नाचं उत्तर जे आहे अडतीसवा प्रश्नाचं उत्तर चार आहे एकोणचाळीसचं चा बघूया आपण रिअरेंज करायचं या ठिकाणी ओके आता बघा रिअरेंज करताना पहिलेली हे प्रश्न वाचायचे मग बघा ही ड्रामा अ टाईप ऑफ कॉमेडी ही असं नको सुरुवात होते इथंच होते सरळ सरळ तीनकडे ओढूया चाळीसकडे ओळूया आपण चाळीस प्रश्नाकडे चूज द अल्टरनेटिव्ह विज वेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ ए वर्ड अंडरलाईन वर्ड घेऊन इन द सेंटेन्स आता मॅग्नेडिमिटी या शब्दाचा जो जवळपास अर्थ होता तो जनरोल सिटी होते मोठेपणा उदारता ओके okay, आता टेन मिलियन म्हणजे का आता टेन मिलियन म्हणजे दहाच्या मागे सहा शून्य आहे बघा दहाच्या मागे सहा शून्य कुठे दिसते ओके हे दहा जर सोडले तर याच्या मागे सहा शून्य आहे तो म्हणजे पहिल्या नंबरचं उत्तर बरोबर आहे ओके okay? हां त्याला टेन मिलियन म्हणतात बेचाळीस जो आहे कांद कॉम्बिनेशन ऑफ हार्डवर्क अँड डेडिकेशन हे कोणतं समजायचं हे तर हे अंडरलाईन अंडरलाईन पार्ट ऑफ द आन्सर म्हणते या ठिकाणी काय शोधायचं आहे ओके तर याच्यामध्ये यामध्ये आपल्याला शोधायचं आहे करेक्ट डबल स्टेप ओके व्हाट इज द की टू सक्सेस जर बनलं तर आन्सर येते द कॉम्बिनेशन म्हणजे व्हाट इज द की टू सक्सेस ओके वीस नाही वॉट इज यशाचे गुरकिल्ली काय तर मेहनत आणि ही कठीण परिश्रम समर्पण त्रेचाळीस प्रश्नाचं उत्तर बघू आय हॅव पुट इट व्हेअर आय कॅन फाईन इट अगेन ओके आता हे जे आहे हे या ठिकाणी आपल्याला क्लास शोधायचा आहे कोणता क्लास शोधायचा आहे या ठिकाणी व्हेअरनं प्रश्न विचारला आहे त्या ठिकाणी ओके आता बघा या ठिकाणी जो आहे व्हेअर म्हणजे कुठं तर हे प्लेस ठेवते म्हणजे ॲडवर्ड क्लाझ प्लेस आहे चौवेचाळीस प्रश्नाचं उत्तर बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल द ब्लँक ओके द सिमटम द फर्स्ट सिमटम आहे लक्षण कशाचं कोविडचं काय थंडी लागून ताप येणे साईन नाही म्हणत त्याला सिमटम म्हणतात आयडेंटिफाय द मूड दॅट अंडरलाईन मॉडेल अक्झलरी विच शोज द गिवन सेंटेन्स ओके पंचेचाळीसचं बघा अश्विनी कॅन कॅन काय दर्शवते या दर्शवते ओके हां आता ही पॅराग्राफकडे बघा पॅराग्राफ म्हणजे टू सेल वन सो टू द डेव्हिल म्हणजे काय होतं ओके या ठिकाणी गिविंग अप गुडनेस इन एक्सचेंज फॉर इव्हील ओके म्हणजे काय होतं या ठिकाणी स्वतःचं हृदय स्वतःला विकणे म्हणजे खरं चांगल्यासाठी ओके म्हणजे आपले चांगलेपणा विकून नफरत स्वीकारणे वाईट गोष्टी स्वीकार अर्थ तसा वाटतो जॉन फाट दॅट विमेन विकन कॅन मेन विकॉज जाणलं असं काय वाटलं सत्तेचाळीस प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत जाणलं असं का वाटलं कोणता जानला की uh, स्त्रिया हे माणसाला कमकुवत बनवतात तर ज्याचं मतानुसार काय आहे या जॅन काय म्हणतो ही थाड दॅट वुमेन कुडस पहिलीच लाईफ असं त्याला वाटतं या ठिकाणी अठ्ठेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर काय तर या ठिकाणी तर बघा वन मस्ट लीड अँड ऑनस्ट लाईफ असं त्याला वाटतं कारण त्याचा विश्वास आहे की प्रत्येकाने प्रामाणिकपणे जीवन जगायला पाहिजे एकोणपन्नासचं उत्तर बघूया आपण या ठिकाणी बाय नॉट डिझायरिंग अनदर मॅन्स लाईफ म्हणजे काय या ठिकाणी एकोणपन्नासचं जे उत्तर आहे या ठिकाणी आपल्याला दोन प्रकारचं उत्तर मिळते एक तर काय पहिलं जॅन जो आहे तो एक मॅन ऑफ प्रिन्सिपल्स होता ओके कारण तो तत्वज्ञानी म्हणून होता आणि दुसरं ह्या नो डिझायर फॉर अनादर वेल्थ अनादर दुसऱ्याच्या संपूर्ण त्याची मुलीच इच्छा नाही दोनपैकी कोणतं एक उत्तर दिलं हे कन्फ्युजनमध्ये येतं आणि पन्नास प्रश्नाचं उत्तर जे आहे फ्रॉम द अबो पॅसेज ओके फ्रॉम द अबो पॅसेज वी अंडरलँड दॅट जॅन वाज ओके मॅन ऑफ सिंपल फेथ पन्नासचं तीन यायला पाहिजे हो ठीक आहे आता आपल्याला दहा प्रश्न बाकी आयडेंटिफायड द पार्ट ऑफ द स्पीच ओके तसे हुर्रा हुर्रा हे इंटरजेक्शन आहे कारण का याला आपण का बघतो उत्तरवादे चिन्ह मग बावन व बघा सिलेक्ट ए कॉम्बिनेशन कंट्री कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स ओके विभाग बघा या ठिकाणी हा जो शब्द आता अर्थात इश्टीम इश्टीम म्हणजे रिस्पेक्टफुल रिस तर बावन शब्दाचा आपल्याला रिस्पेक्टफुलसाठी हा शब्द दिसते वन टू थ्री ओके हे बघा ई नंतर थ्री ओके हे कन करा तुम्ही चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिलिंग द ब्लँक ओके इज ए प्राईड ऑफ लायन्स ओके काय येतं प्राइड ऑफ लायन्स म्हणजे सिंहाचा जो त्याला प्राइड ऑफ लायन्स म्हणतात Uh, चौपन्नवा आयडेंटीफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेस जर या ठिकाणी बीन सोबत जर दिलेला असेल तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स होतं ओके okay? हर्ष हॅज बिन ठीक आहे तो आहे पंचावन्न बघा ए वर टू द वाईज कुठं गेलं ए वर टू द वाईज इज सफिशियंट म्हणजे पंचावन्न सुद्धा तीन येतं या ठिकाणी आता छप्पनचं बघूया छप्पनचं काय चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिन द ब्लँक्स द इज मॅन ऑल ओव्हर पाहिजे ऑल ओव्हर द वर्ल्ड बाय द एअर ओके दोन येतं याच्यामध्ये छप्पनचं उत्तर दोन सत्तावन्नचं उत्तर बघू आय रिटे फायदे मिसमॅच पिअर तर या ठिकाणी हे स्त्रीलिंग आहे स्त्रीलिंग स्त्रीलिंग आहे पण हे चिकन आणि कॉक जो आहे हे त्याचं पिल्लू आहे म्हणजे हे याच्यामध्ये ऑड येते मिसमॅच होतो आता नंतर आपल्याला अठ्ठावन्नकडे वळायचं आहे अठ्ठावन्न प्रश्न काय सांगतो या ठिकाणी तुझा करेक्ट कम्पिटेटिव्ह डिग्री ओके काय नऊ अजार पासून जर सुरुवात झाली असेल तर या ठिकाणी द्याय नियंतर येतं ओके म्हणजे तीन नंबरचं अठ्ठावन्नच होते तीन आता एकोणसाठचं बघू याच्यामध्ये काय म्हटलं आणि इंडायरेक्ट स्पीच आहे इंडायरेक्ट स्पीच करेक्ट इंडायरेक्ट स्पीच शोधायचा तर ही सेज आय गो टू जिम एव्हरीडिंग बघा या ठिकाणी एव्हरी मॉर्निंग आला आणि या ठिकाणी सेज आला ज्या ठिकाणी सिंपल फ्युचर सिंपल कोणतं प्रेझेंटेस असतं आणि डेली ॲक्टिव्हिटीज दाखवतात त्या ठिकाणचा काळ बदलत नाही म्हणजे सेच सेज दॅट होतं आणि आय गोचं आता स्वतःला म्हणतो आय म्हणजे स्वतःला ही म्हणतो तर ही गोच येतो ओके अशा प्रकारचं उत्तर चार येतं एकोणसाठव्या प्रश्ना प्रश्नाचा साठवा प्रश्न बघा चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स फार द गिवन सेंटेन्स इफ यू आर नॉट इंडियन यू कॅनॉट बी ॲडमिटेड दॅट ओके या ठिकाणी बघा काय करतात आता या ठिकाणी आपल्याला साठव्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला सिम्पल सेंटेन्स शोधायचा आहे सिम्पल सेंटेन्स शोधत असताना आपल्याला काय करायचं या ठिकाणी फक्त सब्जेक्ट वर येतो ओके तर बघा ओनली इंडियन्स आर ॲडमिटेड अशा प्रकारे साठचं उत्तर एक येणार नक्कीच येणार पेपर टूची ओके सहावी ते आठवीसाठी जो क्वेश्चन पेपर दिला होता जर हा हिंदी असला तरी यामध्ये इंग्रजी मराठी सारखाच असते पेपर सेट ए आहे ए पेपर सेट चे आपन उत्तर उत्तर या पेपरसेटचे आपण प्रश्नोत्तर इंग्रजी या विषयाचे पाहतो आपल्याकडे जेवढा डाटा उपलब्ध नाही तर आपण या प्रश्नाचा पटापट उत्तर पाहूया या ठिकाणी बघा चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड आता या ठिकाणी करेक्टली स्पेडवर म्हणलं ते बघा पॅसेंजर स्पेलिंग का पी ई डबल एस एन जी एड पॅसेंजर हा जो आहे पहिला ओके चार पहिलाचं उत्तर ते चार मग दुसरा है बत्तीस वे बॉटम लाईन जे द बॉटम लाईन हे नाउन शब्द येतं ओके हां किंवा कोणत्याही नाउनसमोर दो शब्द लागतो लक्षात ठेवा म्हणून जे आहे या ठिकाणी जो अंडरलाईन शब्द केलेला आहे तो कोणता आहे तर बघा कोणाच्यातला आहे म्हणजे कोणत्या पार्ट ऑफ स्पीचमधला आहे तर नाव हां चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आता ग्रॅमॅटिकली करेक्ट करेक्ट सेंटेन्स आहे तर बघा हे जे आहे सोम एन्जॉयड हिमसेल्फ ॲट द पार्टी किंवा इन द पार्टी येतो ओके या ठिकाणी येतं तर द एअरफोर्स यायला पाहिजे द मोस्ट ऑफ द पीपल ओके द मोस्ट ऑफ द पीपल जे याचा अर्थ केला आता हे सिंगुलर म्हणते तर लाईक्स यायला पाहिजे आणि हिमालय तर द हिमालयाचं असं यायला पाहिजे होतं ओके तेच छत्तीसचं चार उत्तर येतं चौतीसचं उत्तर बघा चौतीस प्रश्नाचं उत्तर जे आहे या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे या ठिकाणी द प्रिन्सिपल कॉल्ड फार म्हणजे आस्क अँड एक्सप्लेनेशनचा अर्थ असा होतो पस्तीसवा प्रश्नाचं उत्तर बघा माय सिस्टर लाज इन लाज नाही तर माय सिस्टर्स इन ला येतं काय तर सिस्टर्स इन समजलं सिस्टर्स इन ला असं येतं सिस्टर इन लाज येत नाही येत या ठिकाणी त्याचं उत्तर येतं ओके पस्तीसचं झालं ए छत्तीसचं बघा पल्लवी पल्लवी रिमाइंड्स मी ओके बघा रिमेंबर म्हणजे स्वतः आठवणे रिकलेक्ट्रि स्वतः आठवणे रिकलेक्शन स्वतः आठवणे परंतु पल्लवीने नाही आठवण करून दिली म्हणजे त्यासाठी रिमाइंड शब्द येतो लक्षात ठेवायचं ओके म्हणजे छत्तीसचं उत्तर दोन सदतीसचं उत्तर बघा विटी आणि क्लेवर रिम रिटॉर्ट आहे त्याला एक टोपडा म्हणतात रिपार्टी म्हणतात कामदार रिपार्टी अडतीसचं बघा सीज अँड इंडियन आर्टिस्ट ओके अँड मॅरिट टू यु मॅरिट टू ए युरोपियन युरोपियचा हा यू येतो यू हे कन्झुनेन म्हणजे व्हावेल असल्यामुळे त्याच्यासमोर ए असे सॉरी कन्झ्युन म्हणजे व्यंजन असल्यामुळे त्याच्यासमोर ए वापरतात आणि इंडियनचा ई जो आहे स्वर असल्यामुळे एन वापरतात म्हणजे एन आणि ए ओके अशा प्रकारे हे येतात तर साडेतीसचं उत्तर तीन एकोणचाळीसचं उत्तर बघा आय एम इंडेप्टेड टू येतो काय तर इंडेप्टेड टू एक एकाच ठिकाणी दिसतं आय फार युअर हेल्प ओके म्हणजे एकोणचाळीसचा जे शब्द आहे बघा कोणतं आय एम इंडेप्टेड टू फार युअर हेल्प म्हणजे कोणतं तर चार नंबरच्यामध्ये येतं ओके किती नंबरचं चार ओके okay? चाळीसचा प्रश्न हां त्याचा मग चाळीसव्या प्रश्नाकडे पाहतो या ठिकाणी ओ क्राईस्ट हे काय या ठिकाणी एखाद्याला उद्देशन बोलला त्याला ॲपॅस्ट्रॉफी म्हणतो ओके अँड चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आता पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन कसा करायचे आहे ते सिरीज ऑफ प्लेन कि सिरीज ऑफ प्लॅन्स समजा ठीक आहे जे काय असेल ते पण हे डिवायसेस जो आहे हा कोणत्या टेन्समध्ये येतो प्रेझेंटेन्समध्ये येतो म्हणून बघा या ठिकाणी टेन्स इथं एकच आहे ओके बाकी प्लुरल नाव नाही पण हे सिंगुलर येतं सिरीज ऑफ म्हणून या ठिकाणी पहिल्याचं उत्तर एकच येत एक्केचाळीसचं उत्तर एक येते आणि आता बेचाळीसचं उत्तरसुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे ओके सतीश से टू कैलास व्हाय डोंट यू काले पुलिसमॅन तर बघा सतीश आस्क कैलास ओके कामला सतीश आस्क कैलास आता व्हाय जे आहे व्हायनं प्रश्नाचं उत्तर आपल्या जोडायचं होतं व्हायचं व्हाय म्हणून पहिलाच उत्तर एकच आहे तर म्हणजे बेचाळीसचं उत्तर एक त्रेचाळीसचं जे आहे त्रेचाळीसचं उत्तर या या ठिकाणचा याचा अर्थ होतो परशुटका होतो जो पटकन नजरेतच खेळते आपल्याला तर बघा त्रेचाळीसचं उत्तर आपल्या ठिकाणी तीन नंबरचा येतो ओके चौवेचाळीसचं उत्तर बघा ही सायलेन्स प्रो हीज गिल्ट आता याचा अर्थ काय होतो तर चौवेचाळीसचं उत्तर बघा आपण सध्या सायलेन्स जायचं फॅक्ट दॅट ओके ही सायलेन्स प्रो झीज याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायचं आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स करत असताना याचं उत्तर द फॅक्ट दॅट ओके दॅटने जोडायचं असतो ठीक आहे तर नेक्स्ट पंचेचाळीस खेळ ओढू पंचेचाळीसच्या प्रश्नाचं उत्तर व्हाय आय डीड व्हाय आय डीड हे कोणता काय अंडर इन क्लास ओळखायचा म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लास आहे बाबांनो तुम्हाला खोटं वाटत असेल जरा आपला विषय तोच आहे इंग्लिश म्हणून सांगतोय छेचाळीस विषयाचं आता छेचाळीस प्रश्नाकडे वळूया ओट इज कुलर दॅन महाबळेश्वर तर महाबळेश्वर इज नॉट ॲज कुठे गेला इज नॉट सो कुल ठीक आहे आज नाही तर सो येतो बाकी तर पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे आणि सी म्हणते निगेटिव्ह सेंटेन्स आहे ओके दोन याच्यामध्ये तुलना करता असताना उपयोग होतो तर सत्तेचाळीस प्रश्न स्टेट व्हाट पार्ट ऑफ स्पीच इज अंडरलाइन वर्ड इज वन वन जायचं निश्चित करता येत तर मग ते इंडेफिनिट प्रो ना नाम नाही सर्व नाम आहे अनिश्चित ओके अठ्ठेचाळीस प्रश्नाकडे वळू आपण आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स जय अँड राधा आता जय अँड राधा याला आपण दे म्हणू काम दे दे आलं तर वेअर वेर, वेर नंतर क्रियाबद्दल आय एन जोडतो म्हणजे कोणता फास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये येतो ओके एकोणपन्नास प्रश्नाकडे वडू रिप्लेनिश रिप्लेनिसचा अर्थ होतो काय करणे प्रोवाइड करणे ओके सप्लाय करणे पण होतो पण प्रोवाईड करणे होता म्हणजे हे या ठिकाणी महत्त्वाचा अर्थ होता प्रोवाइड करणे चूज द वर्ड अपोजिट इन मिनिंग पन्नास प्रश्न ग्रीम म्हणजे सिरियस होतो तर त्याच ठिकाणी सिर आपल्याला अपोजिट विचारला पाय ग्रीम चालतं सिरेस चालतं पिनफुल चालतं आणि सारखं होतो पण त्याचा ऑपोजिट वर्ड होतो डिलाइटफुल आनंदी ओके ग्रीन मू म्हणजे उदास आणि विरुद्ध आनंदी होते डिलाइटफुल फुल एकावन्न चालत होतो बघा आता वी वी इथं नै नाट शब्द असला तर वी नीड नाट हरी म्हणजे येतो कटकन बावनकडे उडूया आपण प्रश्न नंबर बावनकडे चूज द मोस्ट एप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक ही सोल इज प्रॉपर्टी त्यांना आपली प्रॉपर्टी विकली कारण काय ही वॉज अंडर ए लाट ऑफ डेट ओके म्हणजे याचं उत्तर त्रेपन्न सॉरी बावन्स बावन्चं उत्तर जे आहे आपल्याला तीनमध्ये मिळतं आता त्रेपन्चोत्तर साके त्रेपन्चोत्तर okay? चार त्रेपन्न चौत्तर चार आता चौपन्न चौपन्चोत्तर बघू आय रीड अँड इंटरेस्टिंग स्टोरी फ्रॉम द महाभारता ॲन इंटरेस्टिंग स्टोरी फ्रॉम द महाभारता चौपन्चोत्तर तीन ओके ॲन आणि द ठीक आहे पंचावन्न उत्तर बघा पंचावन्न आय डीफर आय डीफर फ्रॉम यू ऑन धीस इश्यू तर औन पाहिजे होतं म्हणजे ऑन धिस इश्यू बरोबर असतं किंवा काय तर औन कुठं येतं एकाच ठिकाणी म्हणजे हे ओके डिफर विथ डिफरसोबत फ्रॉम येते कधी कधी तर विथ पण येतो पण विथ या ठिकाणी ओके म्हणजे पंचावन्न उत्तर दोन छप्पनचं बघा त्या छप्पनमध्ये पॅसेज दिलेला आहे पॅसेजचं उत्तर तुम्ही माझ्याशी सहमत असाल असं नाही

पुष्प कवीकडे पुष्कळशी वेळ नाही त्यावेळेस तो मात्र काय करतो ओके खाले बसुन आपले कभी कभी कर तर खाली बसून आपली एखादी कविता रचू आणि त्या कवितेमध्ये सर्व त्याने ज्या ज्या नाही केल्या त्याचा उल्लेख करू असं त्याला वाटतो आहे अठ्ठावन्न प्रश्नाचं उत्तर चार एकोणसाठचा हिंदी स्पेम द पोट वन्स टू स्केल या कवितेमध्ये कवीला काय मजा असं वाटते तर काय करतो वर्णित करतो ओके सर्व गोष्टी त्याने या ठिकाणी केल्या आहे म्हणजे एकोणसाठचं चार आणि सातव्या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे तर बघा या ठिकाणी वाक स्लोली अराउंडचा अर्थ होतो वॅंडर ओके भटकणे हळूवार भटकणे तर या ठिकाणी साठच्या प्रश्नाचं उत्तर येतं दोन